निप्पाणी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी पंचरत्न योजना घराघरापर्यंत पोहोचवा. प्रसन्नकुमार गुज्जर यांचे प्रतिपादन. निधर्मी जनता दल व रयत संघटना कार्यकर्त्यांची प्रचार नियोजन बैठक संपन्न. राजीव पवार एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील नेतृत्व असून शेतकऱ्यांसह इतर गोरगरीब कष्टकरी यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे व्यक्तिमत्व आहे. यासाठी निप्पाणी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी राजीव पवार यांना निप्पाणी विधानसभा मतदारक्षेत्रातून बेंगलोर येथे आमदार म्हणून पाठवा, असे प्रतिपादन निधर्मी जनता दल निप्पाणी ब्लॉक अध्यक्ष प्रसन्न कुमार गुज्जर यांनी केले. ते निप्पाणी येथील निधर्मी जनता दल पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांच्या प्रचार नियोजन रूपरेषा बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रारंभी कार्यक्रमाचे स्वागत राज्य सचिव सुनीता होनकांबळे यांनी केले. पुढे बोलताना गुज्जर म्हणाले, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी कर्नाटकाच्या सर्वांगीण विकासासाठी पंचरत्न योजना अस्तित्वात आणलेल्या असून यामध्ये आधुनिक शिक्षण, आरोग्य, कृषी क्षेत्राला प्राधान्य, युवक व महिलांचे सबलीकरण, हक्काचे घरकुल यासारख्या लोकाभिमुख योजना राबवल्या असून त्या योजनांची माहिती घराघरापर्यंत पोहोचवा, असे कार्यकर्त्यांना सांगितले. निधर्मी जनता दलाचे निप्पाणी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार व रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पवार म्हणाले, सध्याची निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी आहे. निप्पाणी मतदारसंघामध्ये क्रांती घडवायची असेल तर शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला निप्पाणीचा आमदार म्हणून पाठवा. निप्पाणीचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही. शिवाय 2023 कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामी होणार असून निधर्मी जनता दलाच्या माध्यमातून तळागाळातील लोकांचा विकास होणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी जरार खान पठाण, प्राध्यापक आयन बेग, सुनीता होनकांबळे, बबन जमादार, शिवाजी वाडेकर, HP ढवणे, नितीन कानडे, विलास लाड, सागर पाटील, सर्जेराव हेगडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमात शिवाजी वाडेकर, भगवान गायकवाड, एकनाथ सादळकर, नामदेव साळुंके, बाबासो पाटील, चिनू कळंवडे, संयम पठाण, सायफ पठाण, सुभान नायकवड्डी, अहमद जमादार यासह निप्पाणीतील रयत संघटनेचे कार्यकर्ते व निधर्मी जनता दल पक्षाचे कार्यकर्ते नेते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रमेश पाटील यांनी केले. आज आम्ही एवढे टामॅटो पिकवायचं म्हणजे तर नक्कीच आपण शेतकरी आहे. तसं मी तुम्हाला ठाम जास्ती लोकपणे सांगतो, किती पैसे वाटणार आहे, तिकडे कोण विरोधात आहे, काही विचार करू नका, कारण पैसे वाटत राहणार आणि ते काढत राहणार. आज आमची एकच लढाई आहे की धनशक्तीच्या विरोध जनशक्ती, आणि सामान्य कार्यकर्ता पेटला आणि सामान्य कार्यकर्त्यानं जर ठरवलं तर आपण ही निवडणूक जिंकायला आपल्याला काही सुद्धा वेळ लागणार नाही. एवढं माझं उदाहरण सांगतो, मी शेतकरी कुटुंबातला, माझे आई वडील, माझे भाऊ, आता सगळे माझ्यावर भाऊ आहेत, सगळे भाऊ माझे सोनते बिलते सगळे पूर्ण शेतकरी. आमच्या घरात साधा डायरेक्टर सोसायटीचा सुद्धा नाही, काय सोसायटीचा सभासद नाही. आणि अशा परिस्थितीत एकोणनव्वदला आम्ही राजकारणात, कुठलाही राजकारण कशाला खात्यात काय असते माहीत नाही, एकोणनव्वदला काही कारणास्तव आम्ही राजकारणात आला आहोत. आणि त्यावेळी सुद्धा विरोधकांच्या ह्याच्यात आला आहोत आणि त्या दिवशी मी निर्णय केला की मी आमदार व्हायचो. आणि मी 2000 भया होते माझ्याबरोबर, 2008 ह्या भागामध्ये मी तयारी केली होती. आणि आता सध्याच्या मंत्री खासदार यांना या भागात कोण वळखत नव्हतं, गाव माहीत नव्हतं, नाव माहीत नव्हतं. त्यावेळी मी जीवाचं रान करून त्यांना या भागात फिरलं आणि भैयानी सांगितलं 2000 त्याला अक्षरशः. आज भैया माझी परत फेड करण्यासाठी मला 4 बोलून दाखवलं. माणसानं कुठलीही गोष्ट ध्येय जर करायचं ठरलं आम्ही करायचंच तर ते पूर्ण होते. माझा सांगायचा उद्देश काय, मला बोलायचं भरपूर आहे, मी जास्त बोलत नाही. इथं बसलेले एवढे लोक मला भरपूर आहेत, हे जे बसलेले, कारण हे जे बसलेले लोक यायचा तुम्ही स्वाभिमान यायचा नेटकायचा, जरी तुम्ही परिस्थितीनं फाटके असला असा तर मनानं आणि जिद्दीने नेटकायचा ह्याची जाणीव मला चांगली. की राजू पवार निवडणुकीला उभा राहिला नाही, मी उभा राहिला, अशा पद्धतीनं काम केला तर यांनी मताला 25,000 रुपये देऊ सुद्धा यांना विचार करायचा. आज मी तुम्हाला सांगतो, आज मी ठरले पाहिजे की कर्नाटक रयत संघटना आणि निधर्मी जनता यांच्या युतीचा हा उमेदवार, ह्या युतीचा हा उमेदवार
त्यामुळं तुम्ही आता जागोजागी जाणार, तुमच्या गावामध्ये जाणार, बऱ्याच ठिकाणी चर्चा करणार, तर तुम्ही कशा पद्धतीने सांगितलं पाहिजे की निधर्मी जनता दलाचं कार्य आता 2023 पंचरत्न म्हणून पाच मोठे महत्त्वाचे मुद्दे किंवा महत्त्वाचे पॉईंट्स उद्देश आमच्या निधर्मी जनता दलाचे आपल्याला सांगेल किंवा आम्ही एक कॉन्फ्रेन्स काढलेला आहे. पंचरत्नमध्ये आम्ही सर्व देव दिलेला आहे की पंचरत्न हे पाच रत्न जे आहेत की हे तुमच्यासाठी किंवा आमच्या ह्या भागासाठी कर्नाटकच्या जनतेसाठी त्यांनी काढलेलं आहे. ही यंत्रणा आपल्याला घरोघरी राबवायची. राजू पवारांचं जे कार्य आहे ते तुम्ही आता सांगितलंय तेच सांगायलाच पाहिजे. ह्या उमेदवारांचं ते महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर निधर्मी जनता दलाचं जे आता उद्देश आहे की जे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जे आमचे देवेगौड साहेब आणि कुमारस्वामीने आम्हाला आमच्याकडून समोर ठेवलेलं आहे त्याचा सुद्धा तुम्हाला उल्लेख करावा लागणार. का उल्लेख करावा लागणार तुम्हाला विचारणार. आता तो आमच्या कर्नाटक रयत संघटना काय म्हणणार की तुम्ही फक्त रयतासाठीच तुम्ही विचार करणार, तुम्ही फक्त शेतकऱ्यांचाच विचार करणार, तसं करून चालू का? फक्त शेतकऱ्यांचा विचार करून ह्या इलेक्शनमध्ये चालत काय? फक्त शेतकऱ्यांची मतं पडली म्हणजे झालं काय? नाही, तर आपल्याला सर्वांची मतांची गरज आहे. गोरगरीब आहे, मध्यमवर्गीय आहे, श्रीमंत आहे, त्याचबरोबर सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, त्या सर्वांसाठी, स्त्रियांसाठी, ह्या सर्वांसाठी म्हणून कॉमन असे पाच योजना, पाच तत्व त्या आमच्या निधर्मी जनता दलाने राबवले आहे. नाही तो बस ज्ञान की जरूरत है कि हमारे नेता ने इस राज्य के लिए, इस राज्य की जनता के लिए क्या काम किया है. साथियों, यहाँ पर बैठे हुए बहुत सारे कार्यकर्ताओं को ये भी नहीं पता है कि देवेगौड़ा जी ये एकमात्र पंच प्रधान है जिन्होंने पूरे भारत देश में शेतकरियों के लिए अगर कोई काम किया है तो माननीय देवेगौड़ा जी हैं. उन्होंने ना के सिर्फ कर्नाटका के तंबाकू व्यापारियों के लिए काम किया बल्कि पंजाब के गेहूं के व्यापारियों के लिए भी मार्केट अवेलेबल करा के देने का काम अगर कोई पंच प्रधान ने किया है तो वो माननीय देवेगौड़ा जी की है. आता तर